लोकशाहीच्या मूलतत्वाला घाला घालण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय असं म्हटलं तरी काही चुकीचं नाही, कारण की लोकशाहीशी मूलतत्व जपत असतं. लोकप्रतिनिधीचा सन्मान करण्याचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला लागतो. स्मार्ट करण्याचा पर्यंत त्या ठिकाणी झालेला आहे. बाबूरावांच्या मुलाचं आपण ऐकलेलं आहे. एखाद्या झोपडपट्टीचा जर प्रोजेक्ट तुम्ही घेतला असता ना तर पुणेकरांना खरंच बरं वाटलं असतं. वर्तमानपत्राच्या माध्यमातून पुणेकरांना वेगळ्या दिशेने नेण्याचं काम आयुक्त साहेब आपण केलेलं आहे. पुणेकर शून्य आहे, कारण की डीपीच्या कालावधीमध्ये 87,000 सूचना हरकती पुणेकरांनीच मांडल्या होत्या. त्याला आजपर्यंत आपण न्याय देऊ शकलेलो नाही. आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून त्याला बजेट किती लागेल, किती खर्च येईल, हे 40,000 लोकसंख्येला साधारण 3,000 कोटी खर्च येत असेल तर 40,000 लोकसंख्येला किती येईल हा विचार आपण या निमित्ताने करायला पाहिजे. प्रोजेक्टच्या माध्यमातून समाजाच्या जीवनाला एक विकासची दिशा देत असताना लोककल्याणाची दिशा देखील आपण या निमित्ताने द्यायला पाहिजे. तुमच्या या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये लोककल्याणाचा कुठलाही उल्लेख नाही. आपल्याला माहिती आहे का पुणे शहरामध्ये 2 ते 3 लाख युवक युवती अशा आहेत जे पदवीधर आहेत. पदवीधर होऊन देखील ते बेकार राहिलेले आहेत. त्याचा जर उल्लेख जर तुमच्या या स्मार्ट सिटीमध्ये जर कुठं केला असता ना तर फार बरं झालं असत. आपल्याकडे गेले 6 महिन्यामध्ये 3,500 जागा खालीच आहेत. 3,500 कुटुंब या 6 महिन्यामध्ये उभी राहिली असतील या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून. हे 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण काम केलं नाही. सरकारच्या दावणीला तुम्ही मानले गेलेले आहेत, केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या. एखादी गाय जर आपण दावणीला मानली ना आणि त्या दावणीला जर आग लागली ना तर तिची अवस्था काय होती तशी अवस्था भविष्यामध्ये तुमच्या झाल्याशिवाय राहणार आहे, लक्षात ठेवा. कारण की जे काम आपण करतोय ना ते काम सर्वसामान्य नागरिकांकरता पुणेकरांकरता करतो ही भावना पुणेकरांची असायला पाहिजे. पीएमपीच्या बाबतीमध्ये आपण बघितलेलं आहे 2007 मध्ये आपण पीएमपीची स्थापना केली, पण स्थापना करत असताना 3 वर्षाचा कालावधी आपण ठेवला होता की 3 वर्षामध्ये जो काही खर्च लागेल तो आपण करायचा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने करायचा, बर्थडेचा. अनेक लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला बर्थडेच्या निमित्तात, परंतु त्याचा जर फॉलोअप आतापर्यंत आपल्या लोकांनी जर केला असा 20% लोकांनी तर जो 100 आणि 200 कोटीचा खर्च जो आपला आहे ना तो कमी झाला असता. म्हणजे एखादी संस्था जर आपल्याकरता योगदान देत असेल तर त्या संस्थेला देखील आपण कुठेतरी न्याय देण्याचं काम या निमित्ताने. त्या कन्सल्टंटचा खरंच फायदा झालेला आहे का, खरंच या विकासामध्ये त्याला गती मिळाली आहे का, हे देखील आपण शोधण्याचा प्रयत्न या निमित्ताने सगळ्यात करायला पाहिजे. कुठलंही काम करत असताना म्हणजे तुम्ही एवढं फॉलो व्यवसाय केला ना स्मार्ट सिटीच्या निमित्ताने, चांगलंय, तुम्ही चांगलं काम करताय, तुम्हाला तिथे चेअरमॅनशिप देखील दिली जाईल. परंतु या देशामध्ये एक व्यक्ती आणि एक पद हे देखील आपण विसरता कामा नये. 3-3 पदं तुमच्याकडे राहणार नाही. एसआरएचे सीईओ म्हणून तुम्ही काम पाहता, महापालिका आयुक्त म्हणून काम पाहता, आणि आता तुम्ही याचे चेअरमन तर होणार असाल. म्हणजे आता राज्य शासन ठरवेल तुम्हाला करायचं की नाही ते, परंतु या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण निश्चितपणे घेतला पाहिजे. सर आयुक्त म्हणून तुम्ही चांगलं काम करत असताना गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही महानगरपालिकेमध्ये सगळ्या गावांपासून वंचित राहिले, परंतु हे सगळं करत असता पुणेकरांच्या भावनेला कुठेतरी एक वेगळ्या दिशेने बोट लावण्याचं काम जर कोण करत असेल ना ते अतिशय चुकीचे. पुणेकर अतिशय शून्य मंडळी आहे, त्यांना स्वतःचं हित चांगल्या पद्धतीने समजतं. आयटी सेक्टरमधली काही मुलं येतात आणि काहीतरी वेगळी दिशा दाखवतात, त्यांच्या मुलाखती तुम्ही घेता, मीडियाच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी प्रोजेक्ट करता. बाहेर येणारी जी मुलं आयटी सेक्टरमध्ये आहेत ते पुण्याचा विकास पाहणार आहेत का? तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. जे सांगितलं ना की जे 2 लाख मुलं जे आहेत नोकरीपासून वंचित आहेत ना, त्यातल्या काही मुलांना हा जो प्रोजेक्ट होईल तुमचा स्मार्ट सिटीचा त्याच्यामध्ये कुठेतरी प्राधान्य द्या. 50 मुलं तुम्ही काय त्या ठिकाणी घेणार तर त्या मुलांना तुम्ही संधी त्या ठिकाणी द्या. आणि महानगरपालिकेच्या या संपूर्ण याच्यामध्ये इतिहासामध्ये असं झालंय की खास सभा राज्य शासनाच्या दबावामुळे आपल्याला घ्यावी लागते. हे चित्र काहीतरी वेगळंच असतं, म्हणजे पुणेकरांना देखील असं वेगळं वाटतं काहीतरी या स्मार्ट सिटीमध्ये काहीतरी मोठं आहे. आणि काहीतरी 20 लोकांबरोबर आपण एमओयू केले, माहितीये तुमच्या सभागृहाच्या एखाद्या मेंबरला, ज्यांनी तुम्हाला या सगळ्या प्रोजेक्टमध्ये 5-6 महिन्यापासून मदत केलेली आहे. काय गरज आहे तुम्हाला एमओयू करायची त्यांच्याशी?
तुम्हाला मदत केली ठीक आहे, फक्त एकमेकांना सहकार्य करत असताना त्याला जास्त तुम्ही प्रमोट करण्याचं काम करू नका ना साहेब।